नमस्कार मित्रांनो आज तेवीस जुलै मान्सून सक्रिय असल्याने कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे आजही कोकणाच्या काही भागांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर ठाणे रायगड पुण्याच्या घाटमात्यावर काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे तसेच मुंबई आणि रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमात्यावर काही भागांमध्ये आज खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे आज पाऊस जोर आहे आणखी वाढण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज तेवीस जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आस कमी राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमीदाब क्षेत्राची निर्मिती झालेस झाली असून त्याला लागूनच ला समुद्र सपाटीपासून सात पॉईंट सहा किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहतांना बघायला मिळत आहे मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा राजस्थानच्या जैलसमेर कोटा गुना रायपूर कमीदाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगाल उपसागरापर्यंत सक्रिय बघायला मिळत आहे महाराष्ट्राच्या मध्यभागातून असलेले पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र समुद्रसपाटीपासून तीन पॉईंट एक ते सात पॉईंट सहा किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे त्यामुळे मित्रांनो राज्यात आजही पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये पावसाचं प्रमाण जैसे ते राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सकाळपासूनच रिमझिम पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे तर एकदम कडेचा पूर्व भाग त्यामध्ये कापसी कंकेर वगैरे या परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त दुपारी आणि दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही त्या भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे आपण पुढे बघणारच आहोत नागपूर विभागामध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये जोर अधिक राहील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विखुलेले स्वरूपात वातावरण आहे अमरावती विभाग देखील थोडंसं वातावरण विखरून जाणार आहे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ हलक्या मध्यम पावसा शक्यता वाशिमच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे यवत यवतमाळमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागू शकते आज मराठवाड्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर श्री छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड तसेच जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो मध्यम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे तसेच दक्षिण भागातील जिल्हे नांदेड नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस परभणीमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज आहे तसेच नांदेड लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर लातूर आणि नांदेडच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या जोर पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आहे उदगीर देगलोर अहमदपूर पारली लातूर आसपासचा परिसर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये आज पूर्वी भागामध्ये पावसाजोर हळूहळू हो वाढताना बघायला मिळेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर तर रात्रीपर्यंत काही भागामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळेल तर, तर एकदमकडेचा हा जो परिसर आहे नगरचा त्यामध्ये आपण स्क्रीन बघू शकता नगर, नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग या परिसरामध्ये आजही पावसाचा जोर काहीसा कमी राहील हलक्या पावसाची शक्यता आहे विकुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकमध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पूर्वी भागामध्ये जोर जरी भाग कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये धुळे आणि जळगाव पाचोरा हा जो परिसर आहे धुळ्याचा पूर्वी परिसर पाचोरा या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आज आहे तसेच इकडं नवापूर अहोवा वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मधला जो पट्टा आहे साक्री तसेच मालेगावचा पूर्वी परिसर सॉरी पश्चिम परिसर नंदुरबार या परिसरमध्ये थोडासा पाऊस जोर जरी कमी असला तरी पण विखुरी स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हजेरी आपल्याला बघायला मिळू शकते हे जे वातावरण आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे एक दुपार अंतरचं आहे रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर कमी होईल तर काही भागामध्ये वाढेल देखील त्यामध्ये दे मुख्य करून जळगाव शिरपूर वगैरे या भागांमध्ये रात्री देखील पावसाची शक्यता आहे बुरणपूरमध्ये पूर काही काही ठिकाणी रात्री मध्यरात्री जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच रात्रीपर्यंत अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कारण की हे जे वातावरण या साईडला बनलेले होते हेच वातावरण आपल्याला पूर्वेकडे सरकताना दिसेल व त्याचा जोर आहे तो वाढताना बघायला रात्री मध्यरात्र रात्रीपर्यंत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या, या भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो याविषयी डिटेल अपडेट तशी आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत पुणे विभागामध्ये पुंगले सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर पूर्वी भागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण विखुलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल सातारा कोल्हापूर वगैरे या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोकण किनारपट्टी लगतच्या भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी आज जोरदार पाऊस होऊ शकतो आज दक्षिण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार तर अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये थोडासा पाऊस जोर जरी कमी होताना बघायला मिळाला तरी पण घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे इतर जर देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मुंबई पालक ठाणे या भागांमध्ये आज बघायला मिळण्याची शक्यता आहे ह्यूज मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद